बंद भगिनींनो, आज सुरुवात झाली आहे. 26 तारखेपर्यंत निवडणूक आहे. ही निवडणूक अनुप थोत्रेची नाही आहे, ही निवडणूक तुमची आहे, ही जनतेची निवडणूक आहे. ज्याला ज्याला वाटत मोदीजीने प्रधानमंत्री झालं पाहिजे, त्याने इकडे तिकडे बघण्याचं कारण नाही आहे. त्याने एकच संकल्प करायचा आहे, अनुप थोत्रेचं कमळाचं बटन दाबायचं आहे. तुम्ही बटन दाबलं की तुम्ही मोदीजींना मत दिलाय. आणि बंधू भगिनींनो, आता देशामध्ये दोनच प्रवाह आहे. एक प्रवाह जो मोदीजींना प्रधानमंत्री बनवू इच्छितो, आणि दुसरा प्रवाह जो मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्याच्या विरोधात आहे. हे दोनच प्रवाह आहे. मोदीजींना मत, भाजपाला मत, महायुतीला मत, म्हणजे मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्याकरता मत, आणि इतर कोणालाही मत म्हणजे मोदीजींना नकार. मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्याला नकार. मग सांगा, तुम्हाला कोण प्रधानमंत्री हवाय? कोण हवाय? कोण हवाय? या देशाचा विकास कोण करू शकत? मोदीजी करू शकतात. बंधू भगिनींनो, अरे देश तर सोळा. आज मोदीजींनी जी वैश्विक आपली एक प्रतिमा तयार केली आहे, आज भारताची प्रतिमा अशी आहे की पाकिस्तान आणि चीन देखील भारताकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाही, असा मजबूत भारत या ठिकाणी तयार केला आहे. आज चंद्रावर आमचं यान उतरताय, सूर्याला आमचं यान गवसणी घालताय. कालपर्यंत जे केवळ प्रगत देशांना जमत होत ते भारत आज करू लागलाय. आणि जगातले देश म्हणतात, जगाची कल्पना आता भारताविना करता येत नाही. ही अवस्था भारताची मोदीजींनी आणली आहे. आणि म्हणून मोदीजींच्या बाजूने आपल्याला उभं राहायचं आहे. मी आपल्याला विनंती करतो, ही निवडणूक आपल्या हाती घ्या आणि आपल्या अनुपला या ठिकाणी दिल्लीला पाठवा. अनुप दिल्लीला गेला, आम्ही सगळे लोक अनुपच्या पाठीमागे आहोत. शिंदे साहेब असतील या ठिकाणी, आमचे पवार साहेब असतील. पवार साहेब म्हणजे अजितदादा, कन्फ्युजन नाही. अजितदादा पवार असतील किंवा आमचे महायुतीचे सगळे नेते असतील, हे सगळे अनुपच्या पाठीशी आहेत. आम्ही सगळे अनुपला विकासामध्ये मदत करू. आपले पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटीलजी, ते देखील मदत करतील. आणि मी विश्वासानं सांगतो, आमच्या संजू भाऊनी तर 15 वर्ष सेवा केली, विकास केला, पण अनुप भाऊ संजू भाऊचा रेकॉर्ड तोडतील. इतकं काम या ठिकाणी करतील, बाप से बेटा सवाई निघेल, हा विश्वास मी व्यक्त करतो.